सोयाबीनच्या गुणधर्मांविषयी आपल्यातील अनेक लोकांना माहिती आहे. यात समाविष्ट पौष्टिक घटक अनेक समस्यांना दूर करतात. आज बाजारात सोयाचे खूप सारे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, त्यातीलच एक आहे सोया मिल्क. सोया मिल्कमध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात असते. यात अँटीऑक्सिडंटचे प्रमाण देखील मुबलक असते, त्यामुळे याच्या रोजच्या सेवनामुळे कॅन्सर सारख्या अतिभयंकर रोगापासून देखील दूर राहता येतं. नाश्त्याच्या वेळी सोया मिल्क प्यायल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते. बाजारात सोया मिल्कची प्रचंड मागणी असते. जर तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू इच्छिता तर हे खूप फायदेशीर ठरू शकतं. सर्वप्रथम जाणून घेऊयात की या व्यवसायाला किती जागा लागते. क्षेत्र. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2000 स्क्वेअर फीट जागेची गरज असते. तसं तर हे क्षेत्र तुमच्या उद्योगाच्या व्याप्तीवर अवलंबून आहे. चला तर जाणून घेऊया या व्यवसायाला लागणाऱ्या यंत्र आणि साहित्यांबद्दल. या व्यवसायामध्ये तुम्हाला सोयाबीन धुवून सुकवण्याचे संयंत्र, भरडणे आणि स्वच्छ करणारे यंत्र, सोया मिल्क शिजवणी यंत्र, उकळणी प्रक्रिया यंत्र, बाटली भरणे आणि हवाबंद करण्याचे यंत्र, मिक्सर वेसल आणि सोया मिल्क थंड करण्याचे यंत्र अशा यंत्रांची आवश्यकता असणार आहे. कच्च्या मालामध्ये सोयाबीन, चवींचे प्रकार आणि आरो पाणी यांची आवश्यकता असणार आहे. जर तुम्हाला आरोचं पाणी उद्योगाच्या ठिकाणीच तयार करायचं असेल तर पाणी स्वच्छ करणाऱ्या प्रकल्पाची आवश्यकता असणार आहे. पॅकेजिंग साहित्यासाठी तुम्हाला बाटल्या किंवा डब्यांची आवश्यकता असणार आहे. चला तर जाणून घेऊया सोया मिल्क प्रक्रिया संदर्भात. प्रक्रिया. सर्वात अगोदर सोयाबीनला सोयाबीन सोकिंग अँड वॉशिंग यंत्रामध्ये टाकलं जातं, जिथे ते गरम पाण्यामध्ये भिजवलं जातं, जेणेकरून सोयाबीन्स व्यवस्थित भिजले जातील. त्यासोबतच सोयाबीन व्यवस्थित धुवून घेतले जातात. त्यानंतर या सोयाबीनला भरडणी आणि स्वच्छ करणाऱ्या यंत्रामध्ये टाकून त्यात आरो पाणी मिसळून दळून घेतलं जातं. हे यंत्र सोया मिल्क आणि त्याचा चोथा वेगवेगळं करून टाकतं. मग सोयाबीन एका टँकमध्ये जमा होतं. त्यानंतर सोया मिल्कला सोया मिल्क शिजवणी यंत्रामध्ये टाकलं जातं. त्यानंतर बॉयलरमध्ये कुकरमध्ये वाफ दिली जाते. सोया मिल्कला 100 डिग्री सेल्सिअस तापमानावर आणलं जातं, जेणेकरून सर्व जीवाणू आणि सोया मिल्कमधील एन्झमायटिक प्रक्रिया थांबली जाईल. नंतर कुकरमधून सोया मिल्क बाहेर काढलं जातं. आता आपले सोया मिल्क तयार झालेले असते. जर तुम्हाला वेगवेगळ्या चवींचे सोया मिल्क बनवायचे असेल तर साखर, फ्लेवर आणि सोया मिल्कला मिक्सरच्या पात्रामध्ये टाकलं जातं आणि व्यवस्थित मिळवलं जातं. त्यानंतर सोया मिल्कला चिलर मशीनमध्ये थंड केलं जातं. थंड सोया मिल्क फिलिंग आणि कॅपिंग मशीनचा वापर करून हवाबंद केलं जातं. आता आपलं सोया मिल्कचं उत्पादन बाजारात विकण्यासाठी तयार आहे. विद्युत पुरवठा. या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्याचा विचार केल्यास संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला 10 किलोवॅट विजेच्या दाबाची आवश्यकता भासते. मनुष्यबळ. हा व्यवसाय लघु स्तरावर सुरू करण्यासाठी 10 ते 12 कामगारांची आवश्यकता आहे, ज्यामध्ये ऑपरेटर, कुशल तसंच अकुशल कामगारांचा समावेश आहे. गुंतवणूक आणि नफा. चला तर समजून घेऊया की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती गुंतवणुकीची आवश्यकता आहे आणि या व्यवसायातून आपण किती नफा कमवू शकतो. सोया मिल्क प्रक्रिया उद्योग लघु स्तरावर सेमी ऑटोमॅटिक प्रकल्पासह सुरू करण्यासाठी ज्या यंत्रांची गरज असेल त्याची किंमत जवळपास 7 ते 13 लाख एवढी असेल, ज्याची निर्मिती क्षमता 500 LPH म्हणजेच प्रत्येक तासाला 500 लिटर एवढी असेल. त्यामुळे तुमची एकूण गुंतवणूक जवळपास 21 ते 26 लाख रुपये होईल आणि उत्पादनाच्या अंदाजे 20% ते 25% निव्वळ नफा मिळवू शकता. एकूण गुंतवणूक आणि नफा तुमच्या प्रकल्पाचा आकार आणि प्रकार, जसे की फुल्ली ऑटोमॅटिक किंवा सेमी ऑटोमॅटिक प्रकल्प, या गोष्टींवर अवलंबून आहे. परवाने. या व्यवसायात तुम्हाला काही परवान्यांची आवश्यकता असेल, तुम्ही काही नवीन योजनांचा लाभही घेऊ शकता, जसे की परवान्यांमध्ये FSSAI, GST, उद्यम, फॅक्टरी परवाना, आग सुरक्षा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र, ट्रेडमार्क इत्यादी. राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था म्हणजेच NIFTEM हे खाद्य प्रसंस्करण तथा उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग तथा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षण तसंच संशोधन संस्थांचे केंद्रबिंदू आहे. शिक्षण आणि संशोधनासोबतच लघु तसंच मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी
देखील कार्यरत आहे. भारत सरकारच्या खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाद्वारे नुकतीच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME योजनेला सुरुवात केली आहे. खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाचा अन्न प्रक्रिया उद्योग करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना त्या क्षेत्रातील मदत करण्यासाठी विविध योजनांद्वारे अवगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. PMFME योजनेअंतर्गत आपल्या उद्योगांना चालना देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना भाग भांडवलाकरता बँक कर्जाशी निगडीत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान देय आहे. ही रक्कम प्रति उद्योग जास्तीत जास्त 10 लाख रुपये असेल. लाभार्थ्यांचे योगदान कमीत कमी 10% असायला हवे. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात प्राप्त होईल. एवढंच नव्हे तर स्वयंसहायता गट, खासगी आणि सहकारी संस्था, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी आणि SPV यांना या योजनेत लाभ देण्यात येईल.